महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदाचा चेहरा हा विधानसभा निवडणुकीपूर्वी घोषित करावा यासाठी उभाटा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी खूपच जास्त आग्रह केला. उद्धव ठाकरे यांनी आग्रह केलाच, पण संजय राऊतांनी सुद्धा हीच भूमिका मांडली आहे. मात्र या भूमिकेला छेद देणारे एक वेगळी भूमिका शरद पवार आणि नाना पटोले यांनी मांडली. महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरून इतके घमासान का झाले, हा एक मोठा विचार करण्याची गरज आहे. नमस्कार, मी मनोज भोयर, मॅक्स महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपला मुद्दा आहे आजचा की महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदाचा चेहरा निवडणुकीपूर्वी घोषित करण्यासाठी उद्धव ठाकरे इतके आग्रही काय. उद्धव ठाकरे कितीही आग्रही असले तरी सुद्धा शरद पवारांचं म्हणणं आहे, आणि कोल्हापूर मधल्या दौऱ्यामध्ये शरद पवार यांनी पुन्हा एकदा ठासून सांगितलंय की संख्या बळाच्या आधारावर मुख्यमंत्री ठरवला जातो. ज्या महाविकास आघाडीमध्ये ज्या पक्षाकडे सर्वात जास्त आमदार असतील त्या पक्षाला मुख्यमंत्रीपद दिलं जाईल. याचा अर्थ स्पष्ट आहे की ज्यावेळी आघाडीचं सरकार होतं, विलासराव देशमुख त्यावेळी मुख्यमंत्री झाले होते, पण खरं तर राष्ट्रवादीची संख्या जास्त होती, आणि तरी सुद्धा राष्ट्रवादीच्या आमदारांची इच्छा असून देखील मुख्यमंत्रीपद हे विलासरावांना दिलं गेलं होतं, काँग्रेसचे नेते, आणि राष्ट्रवादीकडे मात्र मोठे पोर्टफोलिओ घेतले गेले. आता 2024 निवडणुकीमध्ये, विधानसभा निवडणुकीमध्ये, लोकसभा निवडणुकीचे निकाल पाहता महाविकास आघाडीला सत्तास्थानी ते येतील अशी अपेक्षा निर्माण झालेली आहे, आणि ती स्वाभाविकही आहे. पण याचा अर्थ ते सत्तास्थानी येतीलच असंही नव्हे. पण निवडणुकीच्या पूर्वी मुख्यमंत्री पदाचा चेहरा हा कोणत्याही पक्षाचा का असेना हा ठरला जावा, आणि त्याच्या म्हणजे त्या चेहऱ्याच्या अवतीभोवती निवडणुकीचा प्रचार केला जावा असं त्यांचं म्हणणं आहे. आता एखादा चेहरा हा निवडणुकीमध्ये असावा आणि त्या चेहऱ्याच्या नावानं मत मागावी अशी काही परिस्थिती महाविकास आघाडीमध्ये नाही आहे. याच्या विस्तारात जर आपल्याला जायचं असेल तर नरेंद्र मोदींचा चेहरा भाजपनं 2014 पासून लोकसभा निवडणुकीत आणि प्रत्येक राज्याच्या विधानसभा निवडणुकीमध्ये वापरायला सुरुवात केली, आणि त्याचा जोरदार फायदा पक्षाला झाला, पक्षात आयात केलेल्या इतर नेत्यांना सुद्धा झाला, आणि ते जिंकून आले. पण नंतरच्या काळात मात्र नरेंद्र मोदींचा चेहरा अजिबात चालला नाही अशी सुद्धा परिस्थिती आहे. 405 त्यांचा नारा तिथेच लटकला आणि गाडी 240 येऊन ठेपली. राज्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या राज्यात निवडणुका झाल्या, त्या ठिकाणी सुद्धा त्यांचा चेहरा चाललेला नाही. उत्तर प्रदेशमध्ये नरेंद्र मोदींच्या चेहऱ्यानं काहीच जादू केली नाही असंही म्हणता येईल. तसं पाहिलं तर महाविकास आघाडीकडे 3 चेहरे होते, उद्धव ठाकरे, शरद पवार आणि राहुल गांधी. पण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये राहुल गांधींनी पाहिजे तशा सभा या महाराष्ट्रात घेतल्या नव्हता. बहुतेक त्यांची दारोमदार ही शरद पवारांवर होती. पण शरद पवार हे काही आता मुख्यमंत्री पदाचा चेहरा असू शकत नाही. काँग्रेसमध्ये भलेही वेळ आली तर 3-4 चेहरे पुढे येऊ शकतात. आत्ताच्या घडीला नाना पटोले, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, पृथ्वीराज चव्हाण असे 4-5 महत्वाचे नेते आहेत, आणि राधाकृष्ण विखे पाटील आणि पृथ्वीराज चव्हाण अशोक चव्हाण हे 2 नेते तर भाजपमध्ये सहभागी झालेले आहेत, त्यामुळे ते चेहरे आता स्पर्धेतच नाही. उद्धव ठाकरे शिवाय उद्धव ठाकरेंच्या पक्षात कुणीही मुख्यमंत्री होऊ शकत नाही. म्हणून पुन्हा एकदा या राज्याचं मुख्यमंत्रीपद आपल्याकडे असावं अशी त्यांची इच्छा जरी असली तरी तसे ते थेट बोलून दाखवत नाही. ते म्हणतायत की महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदाचा चेहरा हा ठरवला जावा, तो भले कोणत्याही पक्षाचा का असेना. पण अशी परिस्थिती महाविकास आघाडीमध्ये मुळात नाहीच आहे. एक चेहरा लोकसभेच्या निवडणुकीत चालला नाही, 3 चेहरे चालले, उद्धव ठाकरे, शरद पवार आणि राहुल गांधी. शरद पवारांचा चेहरा खूप चांगला चालला आणि त्यांच्या नेतृत्वात त्यांच्या पक्षानं दुफळी माजल्यानंतर 2 पक्ष झाल्यानंतर सुद्धा जी निवडणूक लढवली त्या निवडणुकीमध्ये निकालाचा जो काही स्ट्राईक रेट आहे तो खूपच चांगला आहे. 10 पैकी 8 जागा जिंकून आल्या. काँग्रेससाठी राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रा आणि त्यानंतर न्याय यात्रेनं चांगलाच परिणाम साधला, त्याचाही फायदा झाला.
आणि एकंदरीतच भाजपच्या विरोधातली महाराष्ट्रातली लाट आणि इतर ठिकाणी असलेली लाट सुद्धा राहुल गांधींच्या नेतृत्वाच्या पथ्यावर पडली आणि राहुल गांधींचा चेहरा महाराष्ट्रात चालला. आणि शिवाय संविधान बचावचा मुद्दा आणि मुस्लिम आणि दलित मतदार हे एकत्रित आले आणि त्यांनी एक गठ्ठा मतदान हे महाविकास आघाडीच्या उमेदवारांना केलेलं आहे. पण यात मुख्यमंत्री राहून चुकलेले उद्धव ठाकरे त्यांचा करिश्मा हा खूप चालेल आणि त्यांना जी असलेली काही प्रचंड कोरोना काळापासूनची जी जनतेची सहानुभूती होती त्या सहानुभूतीच्या आधारावर आणि त्यांचा पक्ष जो फुटला आणि ते म्हणतात तसा फोडला गेला तर शिंदेच्या जे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाला जास्त पसंती दिली जाईल असं चित्र सर्व्हेमध्ये वर्तवण्यात आलं होतं. मात्र झालंही नाही, झालं उलटच. शिंदेना सुद्धा 7 लोकसभेच्या जागा मिळाल्या आणि उद्धव ठाकरे यांना 9 जागा. मुळात मुद्दा असा आहे की उद्धव ठाकरे यांच्याच पक्षाला जास्तीत जास्त खासदार मिळवतील अशीच अपेक्षा व्यक्त केली जात होती आणि शिंदेच्या पक्षाला केवळ 2 किंवा 3 खासदार निवडून आणता येईल असं सांगण्यात आलं होतं आणि तशी परिस्थितीही होती. जनमानस हे उद्धव ठाकरे यांच्या बाजूनं आहे असंच चित्र त्यावेळी दिसत होत आणि त्याच परिस्थितीवरून म्हणजे राजकीय पंडितांनी विश्लेषकांनी असे अंदाज वर्तवले होते. मात्र झालं उलट. शिंदेना सुद्धा एक ताकद जनतेतनं मिळाली आहे. भलेही त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष फोडला आणि त्याच पक्षावर दावा केला आणि निवडणूक आयोग असो की सुप्रीम कोर्टात चाललेली सुनावणी त्यात निवडणूक आयोगानं त्यांना अधिकृत चिन्हही बहाल केलं आणि उद्धव ठाकरे यांना वेगळा पक्ष स्थापन करावा लागला. पक्षचं नावही वेगळं आणि चिन्हही वेगळं. असं सगळं असून सुद्धा शिंदेच्या कुठल्या नेमक्या चांगल्या गोष्टी आवडल्या म्हणून शिंदेना लोकांनी पसंती दिली तीच पसंती विधानसभेच्या निवडणुकीत सुद्धा कायम राहू शकते याचा अर्थ स्पष्ट आहे की जे वातावरण लोकसभेच्या निवडणुकीत आपल्याला पाहायला मिळत होतं ते पूर्णतः खरं नव्हतं. शिंदेंनी सुद्धा किमया केली होती, त्यांची सुद्धा एक जादू दिसली, त्यांना सुद्धा जनसमर्थन होतं आणि त्यामुळे मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यासाठी उद्धव ठाकरे यांचा चेहरा महाविकास आघाडीतून तसा खूप प्रबळ नाही आणि तो तसा खूप मजबूतही नाही असं म्हणावं लागेल. मग असं असताना महाविकास आघाडीमध्ये ज्या पक्षाकडे जास्त आमदार असतील, ज्याचं संख्याबळ जास्त असेल त्यालाच त्याच पक्षाला मुख्यमंत्री पद हे दिलं जाणार आहे आणि बिना मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याशिवाय जर निवडणूक लढवली तर तेच कदाचित महाविकास आघाडीसाठी फायदेकारक ठरू शकत. यात शरद पवारांच्या पक्षाला जे यश लोकसभेच्या निवडणुकीत मिळालं तेच विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा मिळू शकतं. पण पवार म्हणतात तसं की आता अजून कशाचाही पत्ता नाही, जागा वाटपाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली नाही आणि त्यामुळे वारंवार हा जो काही प्रश्न विचारला जातो त्यावर पवार थोडे संतापानेच बोलले आणि म्हणाले की संख्याबळाच्या आधारावरचा निर्णय घेतला जाईल आणि तो विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर घेतला जाईल हे त्यांनी पुन्हा एकदा ठाकून सांगितलं. गेल्या 15 दिवसांपासून या मुद्द्यावर महाराष्ट्रामध्ये चर्चा सुरू आहे. नवी दिल्लीमध्ये उद्धव ठाकरे जेव्हा काँग्रेस पक्षश्रेष्ठींना भेटले त्यावेळी सुद्धा उद्धव ठाकरे यांनी या नेत्यांसमोर आपली भूमिका अत्यंत आग्रहानं मांडली. मग नंतरच्या काळामध्ये महाराष्ट्रात याच मुद्द्यावरून महाविकास आघाडीच्या वेगवेगळ्या नेत्यांना हे प्रश्न विचारले गेले तेव्हा असं लक्षात आलं की उद्धव ठाकरे हे स्वतः मुख्यमंत्री पदासाठी लॉबिंग तर करत नाही ना किंवा ते स्वतः आग्रही तर नाहीत ना, कारण त्याशिवाय या दोन पक्षामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये मात्र मुख्यमंत्री पदाला घेऊन कोणतीही महत्वाकांक्षा तूर्तास दिसत नव्हती. हे झालं या बाजूनं महाविकास आघाडीच्या. दुसरीकडे जाता जाता हेही सांगावं लागेल की महायुतीमध्ये सुद्धा कोणाचा चेहरा घेऊन पुढे जावं या बाबतीत एक नागपुरामध्ये बैठक झाल्याचं सांगण्यात येतं. ही बैठक झाली होती मुख्यमंत्र्यांच्या नागपूरच्या सरकारी निवासस्थानी आणि यावेळी यावेळी देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा ते त्या बैठकीत हजर होते आणि या बैठकीमध्ये वेगवेगळ्या पक्षांतर्फे केलेले सर्वे ठेवण्यात आले. त्यावेळी असं लक्षात आलं की शिंदेंचाच चेहरा हा पुढे घेऊन जायला पाहिजे. तसंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे च्याच हातामध्ये आता निवडणुकीपूर्वी सुद्धा धुरा आहे आणि असं म्हटलं जात होतं की हा चेहरा महाराष्ट्रामध्ये बदलला जाईल पण तसं मात्र प्रत्यक्षात झालं नाही. त्यांना भाजपच्याच जवळपास लोकसभेच्या जागा
मिळाल्या, म्हणजे भाजपला 9 यांना 7 जागा मिळाल्या. आणि त्यामुळे या 3 पक्षाच्या वतीनं जे काही सर्वे मांडण्यात आले त्या सर्वेमध्ये एकनाथ शिंदे यांच्या चेहऱ्याला चांगली पसंती दिली गेली. आणि म्हणून सूत्रांची माहिती आहे की असा निर्णय घेण्यात आला की एकनाथ शिंदे यांचाच चेहरा आपण पुढे करावा. लोकसभेच्या निवडणुकीत अजित पवारांचा चेहरा चालला नाही आणि विधानसभेतही तो काही फार चालणार नाही असं या सर्वेतनं मत मांडण्यात आलं होतं. आणि शिवाय देवेंद्र फडणवीसांच्या चेहऱ्यालाही लोकसभेत फार पसंती मिळाली नाही, त्यामुळे या निवडणुकीमध्ये त्यांचं पूर्वीचं काम, त्यांचं नेतृत्व, त्यांचं संघटनात्मक काम हे सगळं पाहता त्यांच्या चेहऱ्याला पुढे करण्यात यावं अशा प्रकारचे प्रयत्न होत असले तरी एकनाथ शिंदे हे जरा पसंतीच्या बाबतीत पुढे गेल्याचं या सर्वेतनं दिसलं. आणि त्यांनी ठरवलं सुद्धा असं आहे की शिंदेनाच आपण या निवडणुकीमध्ये पुढं करावं. त्यांना बऱ्यापैकी लोकांचं समर्थन मिळतंय आणि त्या समर्थनाच्या आधारावरतीच आपण जनतेला मत मागू असा निर्णयही घेण्यात आलेला आहे. पहा, मुख्यमंत्री पदाचा चेहरा किती महत्वाचा असतो. आणि महाविकास आघाडीमध्ये या मुद्द्यावरून जसं घमासान झालं तसंच महायुतीमध्ये सुद्धा येत्या काळात होऊ शकतं. पण तुर्तास कुठले वाद त्यांनी टाळलेले, याचं कारण असं की भाजपला सर्वात जास्त आमदार निवडून आणून आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री करायचा आहे आणि त्यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाचा याही निवडणुकीत कस लागणार. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आपण कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा. आणि मॅक्स महाराष्ट्र हे डिजिटल चॅनल सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर बटन दाबा. तुम्हा प्रेक्षकांचे खूप खूप धन्यवाद.